ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. हुपरी नगर परिषदेत अशोक कुंभार यांची मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती. अशोक कुंभार यांची हुपरी नगर परिषदेच्या मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली असून त्यांनी आपला कार्यभार स्वीकारून आपल्या कामाला सुरुवात केली आहे. हुपरी शहरामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शहराचा विकासाचे कामकाज चालले होते. त्यानंतर हुपरी नगर परिषदेची स्थापना करण्यात आली. हुपरी शहर औद्योगिक क्षेत्रासाठी व चांदी व्यवसायासाठी महाराष्ट्रामध्ये नावाजलेले शहर आहे. या शहरामध्ये नगर परिषद स्थापन झाल्यापासून कायमस्वरूपी मुख्य अधिकारी नियुक्ती करण्यात आले नव्हते. तरी शासनाने याची दखल घेऊन कायमस्वरूपी अशोक कुंभार यांची मुख्य अधिकारी म्हणून नियुक्ती केली. त्यांनी आपला कार्यभार स्वीकारला असून त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली आहे. हुपरीच्या सर्वांगीण विकासासाठी मी प्रयत्नशील राहून माझी वसुंधरा शासकीय योजना या परिसरामध्ये राबवण्यात येईल असं मुख्याधिकारी अशोक कुंभार यांनी सांगितले. नमस्कार, मी अशोक कुंभार, मुख्याधिकारी हुपरी नगर परिषद. यापूर्वी मी शिराळा नगरपंचायत सांगली, कोरेगाव नगरपंचायत सातारा आणि सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका या ठिकाणी सहायक आयुक्त या पदावर काम केलेलं असून आता मी हुपरी नगर परिषद इथं मुख्याधिकारी म्हणून जॉईनिंग केलेलं आहे. हुपरी शहराच्या विकासासाठी गतिमानतेनं प्रशासन राबवणं हा माझा इथं हेतू आहे. तसंच लोकांना कोणतीही गैरसोय होणार नाही सेवा सुविधांमध्ये यासाठी सुद्धा आम्ही दक्षता घेत आहोत. माझी वसुंधरा आणि स्वच्छ भारत अभियानामध्ये हुपरी शहराला अग्रक्रम प्राप्त करून देणं हा आमचा प्रशासनाचा मुख्य हेतू राहील. तर मी नागरिकांना सुद्धा या आवाहन करेन की या कामी आम्हाला सुद्धा आपलं सहकार्य अपेक्षित आहे आणि ते सहकार्य वेळोवेळी मिळावं असे मी आपल्यास विनंती. महानकरे न्यूज साठी सतीश कंगणे, हुपरी.